हॅलो फ्रेंड्स आज मी तुमच्यासमोर एक नवीनच विषय घेऊन आलेली आहे हा आपला अभ्यासाचा विषय नाही परंतु ही काळाची गरज आहे काल माझ्या इथे क्लासेसच्या इन्फॉर्मेशनसाठी एक ताई आल्या होत्या त्यांच्यासोबत एक त्यांची तीन वर्षाची मुलगी पण होती त्यांना मी क्लासेसची इन्फॉर्मेशन दिली आणि त्या मुलीला सहज विचारलं की बाळा तुला मोठी झाल्यानंतर काय बनायचं आहे तर ती मला म्हणाली की दीदी मला ना डॉक्टर बनायचं आहे दोन मिनिट विचार केला आणि डॉक्टर हा शब्द ऐकल्यानंतर पूर्ण कोलकात्यामधील डॉक्टर मोमिता गँग रेप मर्डर केस आठवली आणि अंगावर थरकाब उडाला किती पाश्वी कृत्य आहे ते किती निर्दयी निर्दयतेने केलेलं कृत्य आहे ते का केलं असेल बरं तिच्या सोबत असं परत सोबतच नाही तीन गोष्ट जेव्हा सीबीआय कडे जाते आणि त्या केस वरती जेव्हा विचार व्हायला लागतो ती होते की नाही तोच महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील घटना किती अमानवीय आहे तीन ती तीन ते चार वर्षांच्या मुलींना ज्यांना स्वतःच्या शरीराची सुद्धा ओळख नसते त्या मुलींना त्यांच्या सोबत काय घडतंय त्या मुलींवरती अत्याचार केला जातोय का त्या लहान कोवळ्या जीवाला सहन करायची गरज पडते काही मानवी अमानवी पाशवी वृत्ती या ठिकाणी जन्माला येत आहे ते होते ना होते तोच पुणे लातूर सोलापूर त्यानंतर अकोला अकोला या ठिकाणी सुद्धा किती अपाशवी अमानवी कृत्य या ठिकाणी घडलेला आहे एक शिक्षक अरे शिक्षक म्हणताना तुला लाज कशी वाटत नाही एक शिक्षक जो जीवनाला आधार देतो तो शिक्षक कोणी बनवलं तुला शिक्षक माहिती असेल तुम्हाला अकोल्याची गोष्ट आहे जो मोबाईल मध्ये अश्लील व्हिडिओ दाखवून सहा मुलींसोबत त्याने विनयभंग केला अशा व्यक्तीला सर्वांसमोर त्याला तितक्याच वेदना देऊन त्याला फाशी द्यायला हवी काय चाललंय काय माझ्या महाराष्ट्रामध्ये काय चाललंय माझ्या देशामध्ये आज या माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये शाहू फुले आंबेडकरांच्या राज्या देशामध्ये आज सावित्रीची एकही लेख सुरक्षित नाहीये असं म्हणतात मुलगी शिकली प्रगती प्रगती झाली कसली आहे ही अधोगती आहे ही महाराष्ट्रातील देशातील प्रत्येक स्त्रीची प्रत्येक व्यक्तीची ही अधोगती आहे काय घडतय काय हे काय चाललंय माझ्या देशामध्ये असा प्रश्न येतो ना मनामध्ये कुठे मुलगी सुरक्षित आहे बेटी पचा बेटी पढाओ बेटी बचाओ महिला सबलीकरण स्त्री पुरुष समानता माझी लाडकी बहीण योजना नाही का सुकन्या समृद्धी योजना सगळं असं वाटतं हे नाटक आहे होता नाही काहीच गरज नाही या गोष्टींची जर मुलगी सुरक्षित नसेल जर तिला लहानपणापासून शाळेमध्ये जात असताना ती जर सुरक्षित नसेल तर भारताने किती जरी प्रगती केली तरी काहीही फायदा नाही बरोबर ना, ना तुमच्या मनामध्ये मा सुद्धा असेच प्रश्न येत असतील ना की आज जर मुलगी घराबाहेर पडली घरामध्ये सुद्धा काही ठिकाणी ती सुरक्षित आहे की नाही सगळे न्यूज तुम्ही बघता ती घरामध्ये सुरक्षित नाही घराबाहेर जरी पडली तरी सुरक्षित नाही ती शाळेमध्ये एकटी जाऊ शकत नाही बसमध्ये एकटी प्रवास करू शकत नाही हॉस्पिटलमध्ये ती एकटी राहू शकत नाही ऑफिस मध्ये तिला भीती आहे मग काय मग किती प्रगती केली महाराष्ट्राने भारताने देशाने आणि त्या भारतातील स्त्री भारता जर सुरक्षित नसेल भारतातील मुलगी जर काहीच फायदा नाहीये आपला भारत देश महासत्ताक बनणार बरोबर आपले पंतप्रधान दुसऱ्याच्या दुसऱ्या देशाचे दौरे करत आहे तुम्ही बघताच ना न्यूज तुम्हाला माहिती आहे राजकीय वातावरण राजकीय वातावरण पण तुम्ही बघता कशासाठी राजकारण चालू आहे ज्या गोष्टीसाठी राजकारण व्हायला पाहिजे तिथे होत नाही आणि ज्या ठिकाणी राजकारणाचा विषय येत नाही त्या ठिकाणी त्या राजकारण चालू असत ह्या ज्या काही घटना घडत आहे संपूर्ण भारतभर महाराष्ट्रभर हे समाजातील सामान्य लोक जेव्हा आपल्या हक्कासाठी न्यायासाठी आंदोलन करतात तेव्हा त्यांच्यावरतीच केस लागते आणि त्यांना जेलमध्ये जावं लागते म्हणजे या ठिकाणी सरकार सुद्धा सामान्य जनतेला साथ देत नाही आणि पोलीस सुद्धा सामान्य जनतेला साथ देत नाही मग समाजातील जनतेने किंवा समाजातील प्रत्येक स्त्रीने जावं कुठे कारण या ठिकाणी कुंपणच शेत खात आहे बरोबर ना मग आपण कसं काय म्हणू शकतो की समाज पुढे चाललाय देश प्रगती करत आहे देश विकासाच्या दृष्टीने पावलं समोर घेत आहे त्यापेक्षा तुम्ही त्याच्यापेक्षा जसं आधी ब्रिटिशांचं राज्य होतं आणि तेव्हा म्हणायला तरी होतं आपण गुलामगिरीमध्ये आहोत आपल्या देशाची प्रगती नाही आहे असं म्हटलेलं वेगळं होतं परंतु आता काय आहे आपण अठ्याहत्तरावा स्वातंत्र्य दिन साजरा केला आता परंतु याला स्वातंत्र्य म्हणू शकत नाही काय चाललंय काय हे देशामध्ये काय राज्यामध्ये विचार करून असं मन सुन्न होते आणि खऱ्या अर्थाने मग आठवण येते ती छत्रपती शिवाजी महाराजांची शाहू फुले आंबेडकरांची माझ्या सावित्रीबाई फुलेंची तुम्ही जर सर्वे केला आणि तुम्ही जर अभ्यास केला असेल की महिलांवरील अत्याचारांचा जर तुम्ही प्रमाण बघितलं असेल तर दोन हजार बावीस नुसार भारतातील जास्त महिला ह्या गुन्ह्याला बळी पडलेल्या आहेत आणि दोन हजार एकवीसच्या वार्षिक आकडेवारीनुसार तुम्ही जर प्रमाण बघितलं तर हे दरवर्षी वाढत आहे दोन हजार दोन हजार अठरा ते बावीस पर्यंत महिला विरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये बारा पॉईंट नऊ टक्क्यांनी वाढ झालेली आहे आणि महिलांशी संबंधित एकूण गुन्ह्यांमध्ये सात पॉइंट एक टक्के गुन्हे फक्त बलात्काराशी संबंधित होते बघा त्यानंतर दोन हजार बारा पासून वार्षिक तीस हजार चाळीस हजार अशा पद्धतीचे हल्ले स्त्रियांवर होत आहेत जास्तीत जास्त हे काय बलात्काराशी संबंधित आहे दोन हजार अठराच्या सर्व्हेनुसार तुम्ही जर बघितलं तर देशभरामध्ये दर पंधरा मिनिटाला एक महिला बलात्काराची तक्रार करत आहे म्हणजे तुम्ही यावरून विचार करू शकता की महिला कुठे सुरक्षित आहे महिला सुरक्षित नाहीये महिलांसाठी तुम्ही ज्या काही वेगवेगळ्या योजना आणतात माझी लाडकी बहीण योजना सुकन्या समृद्धी योजना बरोबर ना तर या योजनांची काहीच गरज नाही कारण महिला सुरक्षितच नाहीये महिला अजिबात सुरक्षित नाहीये आपल्या भारत देशाने किती प्रगती करू द्या भारतातील जर एक स्त्री जर सुरक्षित नसेल तर आपल्या देशाने कितीही जरी प्रगती केली तर त्या प्रगतीला काही अर्थ नाही म्हणून मला भारत सरकारला किंवा राज्य सरकारने यावरती थोडा तरी विचार करावा असं मला वाटतं कारण भारतामध्ये बघा महिला अत्याचारा संबंधी इतके कायदे आहेत परंतु त्या कायद्याची कधीही कसून चौकशी केली जात नाही आणि त्या नराधमाला त्या पाश्वी वृत्तीच्या लोकांना कधी भर रस्त्यामध्ये भर चौकामध्ये किंवा जशी आधी शिक्षा केल्या जात होत्या भगतसिंग आहे तुम्हाला कसं त्यांना फासावरती लटकवलं जात होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो कोणी कोणत्या स्त्रीकडे जर फक्त चुकीच्या दृष्टीने जरी बघितलं तर डोळे काढून घेतले जात होते आणि हाताने जर खराब कृत्य तर असेल तर त्याचे हात सुद्धा तोडले जात होते अशी कुठे भीती आहे कायदे आहेत म्हणून भारत सरकारने राज्य सरकारने यावरती कठोर निर्णय घेणे ही काळाची गरज आहे जर तुमचं सरकार हे करत नसेल तर तुमच्या सरकारचा काहीही फायदा नाही फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी जर तुम्ही कोणत्याही प्रकरणाला स्वतःच्या स्वार्थापुरती आपली तव्यावरती जर पोळी भाजून घेत असाल तर तुमच्या या सरकारला तुमच्या या जिंकण्याला तुमच्या या निवडणुकांना काही अर्थ नाही म्हणून मला माझ्या मैत्रिणींना माझ्या बहिणींना एवढंच सांगायचं आहे की तुमच्या ज्या मुली आहेत त्यांच्या संपर्कात राहा त्यांच्यावरती लक्ष ठेवा त्यांच्याशी व्यवस्थित बोला त्यांना वेळ द्या आपली मुलगी कुठे जाते कुणाशी बोलते कशी वागते तिची एक आई म्हणून एक मैत्रीण म्हणून एक बही मन, बहीण म्हणून तिच्याशी वागा तिची प्रत्येक गोष्ट समजून घ्या तुम्ही जर फक्त पैसा प्रतिष्ठा आणि पद यामागे जर धावाल आणि मुलींकडे जर तुम्ही दुर्लक्ष कराल तर तुमच्या मुली तुमच्यापासून दूर जातील आणि एक दिवस त्या मुली नको त्या गोष्टीच्या बळी पडतील त्यामुळे स्वतःच्या मुलींना जपा प्रत्येक ठिकाणी त्यांच्या सोबत राहा जे महत्वाचं आहे त्याकडे तुम्ही लक्ष द्या असं मला सांगायचं आहे आणि प्रत्येक मुलीला सुद्धा मी म्हणेन की बाई तुझी तू स्वतः सक्षम बन कोणीतरी तुझ्या मदतीला येईल तुझा भाऊ तुझ्या मदतीला येईल कृष्ण बनून कधी येणार नाही त्याची अपेक्षा नका करू येईल ते येईल पण स्वतः तू तुझी सक्षम बन कारण आज ही काळाची गरज आहे तूच तुझी कृष्ण बन बरोबर त्याशिवाय काहीही होणे नाही घटना जर रोकायच्या असतील तर कुठेतरी काहीतरी बदल व्हायला हवे शासनाने कडक आणि कठोर निर्णय घ्यायला हवा आणि या अपा अमानवी कृत्य करणाऱ्याला फाशी फाशी म्हटल्यापेक्षा कोलकाता कोलकात्याची जी केस आहे किती अमानवी कृत्य किती भयंकर वेदना त्या मुलीला झाल्या असतील तितक्याच वेदना त्या नराधमाला व्हायला पाहिजे आणि त्या वेदना झाल्यानंतर त्याला फाशी दिली जावी असे काहीतरी नियम सरकारने काढायला हवेत नाहीतर काहीच नाही तुम्ही किती जरी प्रगती केली तर त्या प्रगतीला अर्थ नाही आणि आज खऱ्या अर्थाने या भारत देशाला माझ्या या राज्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि शाहू फुले आंबेडकरांची खूप आठवण येत आहे तरी सुद्धा मी प्रत्येक मुलीला सांगेन की तू कुणाची वाट बघू नको तुझी तू सक्षम तू बन तुझी तू खंबीर आ तूच तुझी मैत्रीण बन आणि तूच तुझा कृष्ण बन